नमस्कार प्रगित वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर कसे आहात सर्व? मस्त ना? आणि मस्तच रहा। तर आज जास्त काही तुम्हाला रेसिपी पण नाही आणि घरातलं डेली रुटीन पण दाखवणार नाहीये मी, कारण आज एक वेगळाच प्रॉब्लेम झालेला आहे। तो म्हणजे काय झालं की मलाच कळालं नाही की कसं काय झालं ते, आणि सोबत ना खरंच कधी काय होईल काहीच सांगता येत नाही। तर सकाळी काय नाही, सगळं व्यवस्थित होतं। सकाळी मी सकाळी डब्बा वगैरे करून दिला, टिफिन वगैरे सर्व रेडी केलेलं। मग ते प्रदीप पण गेला आणि गेल्यानंतरच मग 11:30 11:30 मला अचानक काय झालं माहित नाही। तर हे जे दोन्ही तळवे आहेत ना, हे बघा थोडं थोडं दिसत असेल तुम्हाला, मला काय आता कळत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसतंय की नाही, पण हे जे आहेत ना हे तळवे, म्हणजे तळव्याच्या बॅक साईडचा आपला हातांचा पार्ट, तर इथे मला ना असं पूर्ण इचिंग व्हायला लागलं आणि पूर्ण असं रेड रेड झाली स्किन पण, आणि अशी खाज सुटली जास्तच। मग मला कळना गेलं, मला वाटलं की काहीतरी चावला असेल म्हणून तेवढ्या पुरतं, कारण होतं माझी कशी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे मला मच्छर चावला किंवा काही पण झालं ना तर लगेच माझी पूर्ण अशी स्किन रेड होते जो पार्ट आहे तिथला, त्यामुळे मला वाटलं तसं झालं। पण नंतर काय होईल, जास्त इचिंग व्हायला लागली, त्यानंतर मग असं करत करत हाताला वगैरे पण व्हायला लागली, खूप म्हणजे खूपच व्हायला लागली। मलाच कळत नव्हतं की काय होतंय काय नाही। तर आता तुम्हाला दिसतंय की नाही मला पण नाही कळत आहे, पण चांगलंच झालंय बघा। हे बघा, कळत असेल तर बघा, असं पूर्ण हाताला व्हायला लागलं। हे बघा, इथं पण थोडस रेड रेड दिसतंय। तर अशी पूर्ण स्किन रेड पडायला लागली आणि नंतर मग हळूहळू हात तर झाले, परत मग नंतर मान वगैरे असं पाठीला वगैरे सगळीकडेच व्हायला लागलं। मग मी काय केलं, म्हटलं असं पण आंघोळ तर केली होती, तरी पण मग मम्मीला कॉल केला आणि अगं असं होतंय म्हणून, कारण तिला पण आधी व्हायचं तसं कधी कधी, तर म्हणजे अशामध्येच तिला तसं एक दोन वेळ झालेलं। तर मग कशामुळे झालं काही आयडियाच नव्हती, आणि हे मोस्टली असं कसं होतं की आपण शेतामध्ये किंवा रानामध्ये वगैरे जर कुठं गेलो तिथं जर आपल्याला काही चावलं तर ॲलर्जी होते, किंवा कोणाला खाण्यांमधून ॲलर्जी होत असते। तर तसं मग मी ते पण विचार केला की मी तर काहीच खाल्लेलं नाही आहे तसं वेगळं काही, आणि मग मला कसं काय असं होतंय, आणि चावलं असेल म्हटलं काही तर एवढं पण कसं काय। मग त्यामुळे मग जास्त टेन्शन लागली, नेमकं काय झालं आणि जास्त त्रास व्हायला लागला आणि वाढत वाढत जायला लागल्या प्रत्येक गोष्टी। तर मग नंतर काय झालं, म्हणलं चला मग आता एवढं सगळं झालंय तर आंघोळ करून घेऊया। मग मी चांगली एकदम गरम पाण्याने मस्त अशी आंघोळ केली आणि आंघोळ करून मग नंतर पूर्ण बॉडीला असं मस्त लोशन लावलं की म्हणजे थोडंसं कमी वाटेल, पण तेवढ्या पुरतं मग थोडंसं कमी झालं आणि नंतर परत वाढत चाललं असं करत करत मग 3 वाजले। त्यानंतर काय झालं, म्हटलं चला आता मम्मीला कॉल तरी लावून विचारूया की काय झालं असेल नेमकं। तर मग तिला कॉल लावला तर ती म्हणली अगं काय नाही, नॉर्मलीच काहीतरी झालं असेल, आपल्याला पण तसं काही सांगता येत नाही। तर मग ती म्हणली तेल वगैरे लावा अंगाला, म्हणजे जसं आपले मम्मी त्यांचे जे काही आधीचे विलाज असतात घरी घरगुती जे काही उपाय असतात ते सांगत, तसं मग ती पण म्हणली की थंडीमुळे पण एखाद्या दिवस काही झालं असेल तर मग तेल वगैरे लाव किंवा लोशन लाव। मग मी तर तसं केलं होतं तरी पण हे झालं, तरी पण कमी नाही झालं। मग मला पण नंतर कळून गेलं इतकं कसं व्हायला लागलंय काय व्हायला लागलंय, आणि मग असं करत करत 3 वाजले, नंतर 4 वाजले, आणि 4 नंतर तर खूपच जास्त व्हायला लागलं, पायापर्यंत पोहोचलं नव्हतं पण पायाला पण नंतर तसं व्हायला लागलं। मग कळून गेलं की काय करू, आणि थंडीमुळं कसं व्हायला लागलं, अंगाला खूप थंडी पण वाजत होती, पूर्ण असे बॉडी हे होत होती, शिवर होत होती, आणि त्याचसोबत ते खाजवत पण होतं, इचिंग इतकी होत होती ना की मला काही सुचत नव्हतं। मग शेवटी मी प्रदीपला फोन केला आणि म्हटलं की अरे असं असं होतंय, कधी येणार आहेस ऑफिसवरून काय नाही, तर तो बोलला मग आज उशीर होणार आहे। मग म्हटलं चल ठीक आहे तरी पण ट्राय कर लवकर येण्याचा, तर मग तो बोलला ठीक आहे। मग नंतर परत अजून मला खूप जास्त इचिंग व्हायला लागली ना, आणि त्यामुळे मला काहीच कळत नव्हतं। मग परत कॉल लावला आणि मग सांगितलं, तर तो बोलला की मग जवळच जे हॉस्पिटल आहे तिथं जाऊन ये टियाला घेऊन, म्हणलं ठीक आहे चला। मग तो बोलला जाऊन ये म्हणून, म्हणलं मग चला जाऊन येऊयात। तर मग आता जाणार आहे मी आता हॉस्पिटलला आणि बघूया मग आता तिथं काय म्हणतात ते, कारण ॲलर्जी झाली हे मला पण कळले पण नेमकं कशामुळे आणि काय झाले ते कळत नाही आहे, आणि चांगलीच ॲलर्जी झाली आणि असं मला कधी झालं नव्हतं, फर्स्ट टाईम झालेले। तर बघूया आता मग काय म्हणतात ते, तर चला रेडी केले आता आणि आता टियाला सँडल घालून जातोय आम्ही हॉस्पिटलमध्ये, बघूया आता काय म्हणतात ते। कोण टिया? सँडल घालते टिया? सँडल हा सँडल घालते ना तू? हा दशन आहे, नीट 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 पाय घाल, चल चल पटकन जायचंय, जवळच आहे जास्त काही दूर नाहीये त्यामुळे एवढं काही नाही। पण त्यांनी म्हटलं हिला व्यवस्थित करून घेतलं म्हणजे कसं थोडंफार चालवता पण येतं मध्ये मध्ये। चला चला उठ, चल ना उठ उठ,
चला आलो आता जवळ थांब थांब जाऊ नाही थांब बघ तिथं काय करायला लागले बघ तिथं काय करायला लागले बघ तर घरी आलोय आता आम्ही आणि तिथे मेडिकलमधून जेव्हा मी त्यांनी सांगितलेले ते टॅबलेट्स आणि क्रीम घेतली तर टिया खूप काही पण करत होती तर तिथले ते मेडिकलचं जे दुकानदार असत काका तर त्यांनी टियाला दोन चॉकलेट दिलेले आहेत हो ना टिया हा डार्क चोको डार्क चोको दिले डार्क चोको आणि एक मिल्की दिले मिल्की व्हाईट हॉट चहा दोन चॉकलेट मिळाल्या टियाला तर त्यांना सांगितलं तर त्यांनी पण बोलले की अलर्जी झालीय म्हणून ते आपल्याला पण कळतं तसं पण कशाची अलर्जी झाली मी त्यांना नंतर विचारलं तर ते म्हटले की 350 अलर्जीचे प्रकार असतात आणि नेमकं कशामुळे झाले ते काही नाही सांगू शकत पण मग त्यांनी मला तीन प्रकारच्या टॅबलेट्स दिल्या आहेत हा तीन प्रकारच्याच आहेत तीन प्रकारच्या टॅबलेट्स दिल्या त्यांनी तर ह्या दोन टाइम खायला सांगितल्यात रात्री एक जी आहे ती सकाळ संध्याकाळ दोन टाइम आहे आणि यात दोन आहेत वेगवेगळ्या त्या सांगितल्यात रात्री खायला आणि टिया बघू दे क्रीम कुठली दिली आहे दाखव ही क्रीम अंगाला लावा म्हटली बॉडी लोशन टाईपच आहे ही क्रीम पण ॲलोवेरा जेलचं दिसायला लागले कॅल्प्युरी ही क्रीम दिली त्यांनी लावायला तर आता ही क्रीम लावूया आणि बघूया मग काय होतंय ते खूप म्हणजे असं खूप कसं तरी होते आणि फर्स्ट टाइमच झालं ना त्यामुळे खूपच कसं तरी होते आणि त्यात मेन म्हणजे आता थोडीफार थंडी टाईप पण जास्त शिवरिंग व्हायला लागले असं पूर्ण तुम्हाला पण दिसत असेल बघा हाताला थोडंसं थोडंसं मला तर तसं दिसते तर अशा प्रकारे हे झालेलं आहे सगळं काय झालं काय माहीत नाही पण कसं तरीच वाटतंय त्यामुळे आता बघू कळलं तुम्हाला नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये की कमी झाले की नाही मी सांगेनच तरी माझं कमी झालंय नाही झाले तर तुम्हाला पण जो कोणाला असं काही होत असेल ना छोट्या मोठ्या अलर्जी तर लगेच क्विक त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे नाहीतर खूप वाढत वाढत जातं ना आणि खूप काही त्रास होतो त्याच्यामुळे तर लवकरात लवकर कुठलंही असेल काही पण तर लगेच आपण कव्हर केलं पाहिजे तर माझं आज एकच सांगणं होतं की मला हे जे काही झालं ना ते माझ्यासाठी खरंच नवीन होतं आणि पहिल्यांदाच झालं ना त्यामुळे खूप असं कसं तरी वाटत होतं तर तुम्हाला पण जर कोणाला असं काय होत असेल किंवा छोटं मोठं कुठलाही आजार असेल ना तर नक्कीच लवकर काळजी घेणं खरंच खूप गरजेचं आहे कारण सध्याच्या काळामध्ये ना खरंच छोटी छोट्या गोष्टीपासूनच इतकं मोठंही होतंय ना आणि आपल्याला कळत पण नाही की हे कधी आणि कसं काय झालेलं असतं तर त्यामुळे आजचा छोटासा व्हिडिओ हा एवढाच होता आणि सर्वांनी काळजी घ्या खरंच काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि असं पण वाट बघायची नाही की आपली कोणी काळजी घेईल किंवा दुसरं कोणी हे करेल ते करेल जेवढं होईल तेवढं आपण स्वतःची स्वतः नक्की काळजी घेतलीच पाहिजे कारण प्रत्येकाकडेच माणसं अवेलेबल नसतात तशी आता मला पण बघा तुम्ही की मला असं वाटलं की आता तो आला की मग तेव्हा जाता येईल टियाला घेऊन कसं जाणार हे पण तेवढं वाट पाहणं किंवा तेवढा वेळ थांबणं त्यामध्येच आपलं काहीही होऊ शकतं त्यामुळे लवकरात लवकर आपण स्वतःची स्वतः जेवढी होईल तेवढी काळजी घेणं खरंच खूप गरजेचं आहे त्यामुळे मग मी टियाला घेऊन पहिल्यांदा असं गेलेली पण आहे आतापर्यंत नाही तर मी शक्यतो टियाला घेऊन असं बाहेर कधी पडली नाही बाहेर पडली नाही म्हणजे असं हॉस्पिटल वगैरे एवढ्या काही गोष्टी कधी गरजच आली नाही वेळच आली नाही म्हणजे गरज पडली नाही तर तसं होतं पण जेव्हा तशी आपल्याला वेळ होते तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात ऑप्शनच नसतो तर असं आमचं आजचं झालेलं आहे आणि त्यामुळे मी आज जास्त काही काम पण केलेलं नाही काही नाही मला खूप म्हणजे खूप इचिंग होते आणि सध्या पण इतकी इचिंग होते ना मी सांगू शकत नाही खूप त्रास होते त्यामुळे आजचा हा छोटासा व्हिडिओ होता चला मग भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांनी छान अशी काळजी घ्या बाय.